नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा लेक्चर जो आहे तो खूप महत्वपूर्ण आहे कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण शंभर टक्के अपेक्षित परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर त्यामध्ये सिलोजिझम असेल तर्क अनुमान असेल कोडिंग डिकोडिंग अल्फाबेटिकल कोडिंग असेल किंवा न्यूमरिकल कोडिंग असेल अशा प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत त्यानंतर गणितीय तर्क या प्रकारचे प्रश्न जे की परीक्षेमध्ये खूप महत्वाचे असतात जास्त मार्क्स मिळवून देतात ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर शेवटपर्यंत बघा मित्रांनो लेक्चर हा आजचा खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे लेक्चर सुरू करण्याआधी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आपला जो टार्गेट आहे दोन हजार बावीसच्या परीक्षेचा म्हणजे मिशन टॅट दोन हजार बावीस ठीक आहे यासाठी आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत तर या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर चाचणी मालिका म्हणजे टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा समावेश असणार आहे आणि या टेस्ट सिरीज तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण सहित मिळणार आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही ही टेस्ट सिरीज द्याल त्याचं पीडीएफ सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर व्हिडिओ व्याख्याने म्हणजे व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येक टॉपिक वरती प्रत्येक विषयावरती हे व्हिडिओ लेक्चर्स असतील आणि तज्ञांद्वारे या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे त्यानंतर विषयानुसार नोट्स म्हणजे टॉपिक वाईज नोट्स आपण ज्याला म्हणतो प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला नोट्स दिले जाणार आहेत पीडीएफ नोट्स दिले जाणार आहेत जे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार कधीही ते रीड करून वाचून तुम्ही त्याच अभ्यास जो आहे तो करू शकता त्यानंतर तज्ञांचं मार्गदर्शन म्हणजे एक्सपर्ट गायडन्स तुम्हाला मिळणार आहे आणि तेही ट्वेंटी फोर इंटू सेव्हन म्हणजे चोवीस तासामध्ये जर तुम्हाला कधीही डाऊट असेल तर तुम्ही ते डाऊट विचारू शकता आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला त्वरित मिळणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तेव्हा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती वरती ऍड केलं जाईल आणि त्यामध्ये तुमचा जो डाऊट असेल तो तुम्ही विचारू शकता आणि त्वरित तुम्हाला त्याचं निराकरण करून मिळणार आहे तेही तज्ञांद्वारे ठीक आहे तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो ही बॅच लिमिटेड सीट्स आहेत या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा संपर्क करा किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन जे आहे ते प्लेस्टोरवरती उपलब्ध आहे ते तुम्ही डाउनलोड करून हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे, आहे तर या कोर्सची फीस फक्त दोन हजार रुपये आहे तर लवकरात लवकर जॉईन करा लिमिटेड सीट्स आहेत आणि जसं की आपल्याला माहितीये परीक्षा जी आहे ती दोनशे मार्काची आहे तर या बॅच मध्ये आपण आपला टार्गेट जो तो पन्नास पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचा टार्गेट असणार आहे ठीक आहे तर एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क मिळवण याची खात्री मी तुम्हाला देतो जर तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तर ठीक आहे तर लवकरात लवकर जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा ओके okay, तर प्रश्न असा आहे प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत चार विधाने दिलेले आहेत ज्यांच्या खाली ए बी सी डी असे चार विधान आहेत बरोबर तर क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल तर अशा प्रकारचे प्रश्न आपण अगोदर सुद्धा सोडवलेले आहेत की आपल्याला माहिती आहे एक मुख्य वाक्य असतं आणि त्याच्याशी निगडीत ऑप्शन्स मध्ये दोन वाक्य असतात ठीक आहे तर मुख्य वाक्य काय म्हणत आहे की एक तर साक्षर आहे किंवा निरक्षर आहे म्हणजे एक तर तो साक्षर आहे किंवा निरक्षर आहे याचा अर्थ काय तो साक्षर आहे आणि तो निरक्षर नाही ठीक आहे तर म्हणजे ए डी किंवा डी ए दोन्ही एकच असणार आहे तर डी ए ऑप्शन कुठला आहे बी तर आपला ऑप्शन बी जो आहे तो बरोबर असणार आहे खूप सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचे दोन ते चार दोन पेक्षा अधिकच प्रश्न विचारले जातात पेपर वनमध्ये ठीक आहे तर या प्रकारे आपल्याला ते सोडवायचे आहेत पुढील प्रश्न सूचना काय दिलेली आहे दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा ठीक आहे म्हणजे वेगळा शब्द आपल्याला बाहेर काढायचा आहे टोपली आहे वाडगे बॅग आणि सुरी तर या ठिकाणी बघायला गेलं तर टोपली वाडगे आणि बॅग या तिन्हीमध्ये आपण काही ना काही ठेवतो त्यामध्ये आपण वस्तू ठेवतो किंवा काही पदार्थ ठेवतो बरोबर परंतु सुरीमध्ये आपण काही ठेवत नाही सुरीचं काम काय आहे सुरीचं काम आहे कापणे किंवा कट करणे त्यामुळे सुरी जो आहे तो वेगळा शब्द आहे पुढील प्रश्न सूचना दिलेल्या दोन विधाने त्यानंतर चार निष्कर्ष एक दोन तीन चार असे दिलेले आहेत ही विधाने सामान्यतः ज्ञात वस्तु स्थितीपेक्षा भिन्न असली तरी सत्य आहेत असे समजा दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष विधानावरून नक्की काढता येऊ शकतो हे तुम्ही ठरवायचे आहे तुमचे उत्तर सूचित करा थोडक्यात हा प्रश्न जो आहे तो सिलोजिझमचा प्रश्न आहे सिलोजिझम नुसार आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे ठीक आहे तर काय आहे काही कुत का मांजरे कुत्री आहेत काही मांजरे कुत्री आहेत तर अशा प्रकारे आपण करणार मांजर आणि कुत्रा ठीक आहे काही कुत्रे दगडे आहेत काही कुत्रे काय आहेत दगडे आहेत दगडे आहेत ठीक आहे तर निष्कर्ष बघूया आपण आता एकही मांजर दगड नाही ठीक आहे तर हे आपलं बरोबर आहे सर्व कुत्री दगडे आहेत सर्व आहेत ना का नाही काही दगड मांजरे आहेत काही दगड मांजरे आहेत ना का नाही एकही कुत्रा मांजर नाही काही कुत्रे मांजर आहेत त्यामुळे हा सुद्धा चुकीचा आहे तर आपला निष्कर्ष एकच बरोबर आहे परंतु ऑप्शनमध्ये आहे का ऑप्शनमध्ये काय काय केवळ एक आणि तीन आहे केवळ दोन आणि तीन आहे केवळ एक दोन आणि चार आहे त्यामुळे आपल्याला ऑप्शन डी जो आहे तो चूज करायला लागेल ठीक आहे तर आपला ऑप्शन डी जो आहे तो बरोबर असणार पुढील प्रश्न मगाच्या प्रश्न आहे एक मुख्य विधान दिलेलं आहे आणि त्याचे काही खाली उपविधान आपल्याला निवडायचे आहेत ठीक आहे तर मुख्य विधान काय म्हणते तुम्ही एकतर स्वार्थी किंवा निस्वार्थी आहात म्हणजे तो काय आहे एक तर स्वार्थी आहे परंतु तो निस्वार्थी आहे का नाही त्यामुळे परत आपलं ऑप्शन डी ए बरोबर असणार आहे ठीक आहे तर ऑप्शन बी डी ए पुढील प्रश्न अल्फाबेटिकल ऑर्डर आहे जी आय के प्रश्नचिन्ह ओ आणि क्यू तर प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली कुठला अल्फाबेट येईल आपल्याला तो ओळखायचा आहे तर या ठिकाणी जर बघितलं जी नंतर काय येतं एच का आणि सोडून आय घेतलेला आहे आय जे सोडून के घेतलेला आहे मग केच्या नंतर कुठला येतो एल सोडून एम घेणार इथे बरोबर तर इथे कुठला येणार एम तर एम आहे का ऑप्शनमध्ये ऑप्शन डी आपला बरोबर आहे एम ठीक आहे एक एक अल्फाबेट सोडून आपल्याला घेतलेला आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी जो गायलेला अल्फाबेट आहे तो कुठला आहे एन पुढील प्रश्न हा प्रश्न आपण मागच्या लेक्चर मध्ये सोडवला होता क्रमवार आपल्याला यांची मांडणी करायची आहे आणि त्यानंतर प्रश्न विचारल्यानुसार आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे ठीक आहे क्रमवार परत एकदा आपण मांडणी करून घेऊया पहिला काय तो आर आर म्हणजे काय सिंहाला आपल्या क्षमतेवर गर्व होता ठीक आहे त्याने उंदराच्या कमजोरीला तुच्छ लेखले तो जाळ्यात अडकला होता ठीक आहे त्यानंतर काय तो जाळ्यातून सुटू शकला नाही आणि त्यानंतर उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला ठीक आहे तर प्रश्न काय आहे पहिले असेल कोणते वाक्य पहिले असेल तर पहिले वाक्य कुठलं आपलं आर तर आर आहे का मध्ये आहे तर ऑप्शन ए आपलं बरोबर असणार आहे पुढील प्रश्न जर मला उशीर झाला तर शिक्षक मला काय करतील शिक्षा करतील हे आपलं मुख्य विधान आहे तर मुख्य विधानाला अनुसरून त्याला निगडीत असलेले दोन विधान कुठले आहेत आपल्याला बघायचं आहे जर मला उशीर झाला तर शिक्षक मला शिक्षा करतील म्हणजे काय झालेलं आहे एक त्याला उशीर झालेला आहे आणि त्यानंतर उशीर झाल्यावर काय करणार आहे शिक्षक शिक्षा करणार आहे ठीक आहे तर शिक्षकाने काय केली शिक्षा केली तर ए आणि बी असं ऑप्शनमध्ये आहे का ऑप्शन ए आहे ए आणि बी पुढील प्रश्न दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा ठीक आहे नियतकालिका म्हणजे मॅग्झिन कादंबरी म्हणजे नोवेल शब्दकोश म्हणजे डिक्शनरी आणि निबंध म्हणजे एस ए ठीक आहे तर यामध्ये कुठला शब्द वेगळा असू शकतो तर निबंध निबंध हा शब्द वेगळा असणार आहे पुढील प्रश्न ए हा सी चा वडील आहे आणि डी हा बी चा मुलगा आहे ई e, एचा भाऊ आहे जर सी आणि डी बहीण असेल सी ही डीची बहीण असेल तर बी आणि e चे सोबतचे नाते काय ठीक आहे तर आपण या ठिकाणी आपण सोडून बघूया ए हा सी चा वडील आहे ठीक आहे ए काय आहे सी चा वडील आहे ठीक आहे आपण इथे काय करू फादर लिहू आणि हे सन ठीक आहे त्यानंतर काय आहे डी हा बी चा मुलगा आहे जे बी आणि इथे डी चा मुलगा सॉरी डी हा बी चा मुलगा आहे तर हा सुद्धा काय आहे सण आहे बरोबर त्यानंतर काय ई हा ए चा भाऊ आहे म्हणजे एचा कोण भाऊ आहे ई ठीक आहे ब्रदर त्यानंतर काय आहे जर सी ही डी ची बहीण असेल सी काय ची बहीण आहे तर मुलगा नाही डॉटर आहे ठीक आहे डॉटर तर सी आणि डी काय आहेत बहीण भाऊ आहेत ठीक आहे बहीण भाऊ आहेत तर काय प्रश्न विचारलेला आहे बी चे ई e सोबतचे नाते काय तर ई e आणि बी च नातं समजा सी आणि डी हे बहीण भाऊ आहेत आणि ए कोण आहे फादर आहे म्हणजे सीचा आणि डीचा दोन्हीचा फादर कोण असणार आहे ए असणार आहे त्यानुसार बी कोण असणार बी एची पत्नी असणार म्हणजे सी आणि डीची आई असणार बरोबर तर ई e कोण आहे एचा भाऊ आहे है।, है ना आणि बी कोण आहे ए ची पत्नी आहे तर भावाची पत्नी कोण असणार वहिनी असणार बरोबर तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये जर बघितलं एक सेकंड ऑप्शन्स मध्ये जर बघितलं तर वहिनी असं दिलेलं आहे का ट्रान्सलेट केल्यानंतर काय होतं इंग्लिशमध्ये त्याचं सिस्टर इन लॉ ठीक आहे तर सिस्टर इन लॉ कुठल्या ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन एमध्ये आहे तर आपलं ऑप्शन ए जे आहे ते बरोबर असणार आहे ऑप्शन ए आपलं बरोबर आहे पुढील प्रश्न आधी जन्मलेला आधी जन्मलेला डॉट 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 आधी जन्मलेला काय म्हणतात आ जन्म म्हणतात पुनर्जन्म म्हणतात आग्रज की अनुज तर आपलं ऑप्शन सी आधी जन्मलेला जो असतो त्याला म्हणतात आग्रज ठीक आहे